सीपी साहेब फटाक्याची आतिषबाजी करत मोठी गर्दी जमून एमआयएम कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। पहिलात सीपी साहेब कसे आतिषबाजी करत मोठी गर्दी जमून ऑल इंडिया मजलिसे इत्यादुल मुस्लिमीन म्हणजेच एआयएमआयएम पक्षाचे कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले आहे। ते तर मंडळी त्याचं झालं असं की काल शास्त्री नगर परिसरात डीके सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मोहसिन नदाफ उर्फ डीके भाई यांनी एमआयएम पक्षाचे कार्यालय शास्त्री नगर येथे थाटले होते। याचे उद्घाटन ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एआयएमआयएम पक्षाचे शहर आणि जिल्हाध्यक्ष हाजी फारूक भाई शाब्दी यांच्या हस्ते करण्यात येणार होते। आता फारूक शाब्दी येणार आहे म्हटले की आमचे डीके मोहसिन साहेबनी शास्त्री नगर परिसर नव्हे तर इतर परिसरातील नागरिकांना या कार्यक्रमाचे या उद्घाटनाचे आजूबाजू परिसरातील नागरिकांना आमंत्रित केलं होतं, त्यासाठी मोठी गर्दी होती। यावेळी फारूक शाब्दी, नगरसेवक रियाज खराजी, नगरसेवक गाजी जागीरदार, नगरसेविका वाहिदा बंडाले, नगरसेवक अजहर हुंडेकरी, माजी नगरसेवक नसीम खलीफा, युवा नेते मोहसिन मैंदर्गीकर, रुकमुद्दीन शिलेदार, जिया आबादीराजे, युवा नेते अशफाक बागवान, कादर भागनगरी, बशीर सय्यद, मुदस्सर शेख, उमर नदाफ, सत्तार शेख उर्फ पैलवान, आसिफ शेख, अखलाक दिना उर्फ मेंबर हारिश कुरेशी, इकबाल बॉन्ड यांसह आदी एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे शास्त्री नगर येथे प्रवेश केले। या सर्वांची एंट्री जसे शास्त्री नगर येथे झाली तसे डीके मोसिन यांनी ए लगा बारूद असे म्हणत फटाक्याची आतिषबाजी करण्यास सुरुवात केली। इतकेच नव्हे तर ढोल ताशाच्या कडकडाटात एमआयएम पक्षाचे आलेले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जंगी स्वागत करण्यात आले व शास्त्री नगर परिसरात तुडुंब अशी गर्दी पाहायला मिळाली। एकीकडे प्रशासन हे कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी विविध उपाययोजना विविध आदेश पारित केला आहे। अशातच सोलापूर महापालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त यांनी देखील या संदर्भात दक्षता घेऊन योग्य पद्धतीने राजकीय कार्यक्रमास बंदी घातलेली आहे। असे असताना जाणून बुजून कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव व्हावे या अनुषंगाने गर्दी जमून एमआयएम पक्षाचे कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्याचे काम आमचे डीके मोसिन आणि फारूक शाब्दी व आलेल्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी केलेला आहे। सन्माननीय तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी अशा गैरकृत्यांना अजिबात थारा दिला नाही आणि ते त्यांच्या पद्धतीने काम करत गुन्हे दाखल केलेले आहेत। इतकेच नव्हे तर काही दिवसापूर्वी याच डीके मोशिनला तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दणका देत सोलापुरातून तडीपार केला होता। असे असताना देखील पुन्हा गैरकृत्य या डीके मोशिननी केला आहे असो, पण नवे पोलीस आयुक्त म्हणून रुजू असलेले हरीश बैजल साहेब हे व सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील साहेब हे आता यावर काय भूमिका घेणार, कारवाई करणार की नाही, पाहूयात पुढील भागात।